बागेश्वर धाम सरकार महाराष्ट्राचे संयोजक श्री अभिजीत गुलाबराव करंजरे पाटील यांच्या माध्यमातून आज पत्रकार परिषद घेण्यात आली. अभिजीत गुलाबराव करंजरे पाटील यांचे मामा यांचा दुःखनिधन झाले, ते आज पत्रकार परिषदेमध्ये नाही आहेत. आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश की बागेश्वर धाम जे धीरेंद्र शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी दिली ह्या घटना समाजकंटकांमध्ये जो प्रसार प्रचार होतोय तो कुठेतरी थांबण्यात यावा त्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. घटना ही 1 तारखेला घडलेली आहे. इंस्टाग्रामवर ह्या माथेफिरूंनी जीवे मारण्याची धमकी दिली. आमची प्रमुख मागणी आहे की अशी घटना कुठेही घडू नये आणि अशा ज्या व्यक्ती ज्या समाजात तेढ निर्माण करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्रात 100 ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्सारी या व्यक्तीने 1 तारखेला श्री बागेश्वर महाराजांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ह्या धमकीमागे देणारा जो व्यक्ती आहे त्याला अटक झाली आहे, पण त्याच्यामागे जो कोण सूत्रधार आहे त्याची सखोल चौकशी करून त्या व्यक्तींवर कडक कारवाई झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आम्ही बागेश्वर धाम सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. तुम्ही आता ह्या बाबतीत कोणाला ह्या बाबतीचं निवेदन माननीय DCP ACP वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आलेली आहे की ह्या घटनेचा जे कोण सूत्रधार आहेत त्यांच्यावर आपण कडक कारवाई करून त्यांच्यामागे कोण आहे हे आपण शोधून लवकरात लवकर त्याचा निकाल लावावा ही मागणी केलेली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास तर पुढचं पाऊल काय असेल? मागणी पूर्ण न झाल्यास आमचे महाराष्ट्र संयोजक जे आहेत अभिजीत गुलाबराव करंजरे पाटील यांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रभर एक जनआंदोलन करण्यात येईल.